सर, नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला अतिशय मोठी कारवाई करणार आहे रेव पार्टी झाले, काय सांगाल नेमका काय विषय? नूतन वर्षाच्या आगमनाच्या वेळी किंवा 31 डिसेंबरला जे सेलिब्रेशन असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या पार्टीज होत असतात, त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केलं होतं की अशा पद्धतीच्या कुठल्या पार्टीज असतील किंवा ड्रग्ज विक्री असेल किंवा कुठल्याही अवैध प्रकारच्या जर NDPH चे कुठले मटेरियल विक्री होत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांची आणि सिनियर PI विकास घोडके यांची इन्फॉर्मेशन होती. या एका ठिकाणी आपल्याला कासारवडोलीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची रेव पार्टी अरेंज होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्लॅन आउट केलं. याच्यामध्ये ॲडिशनल CP क्राईम पंजाबराव उगले सर यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 टीम तयार केल्या. याच्यामध्ये ACP निलेश सोनवणे, मी स्वतः आणि विकास घोडके, सेंट्रल युनिटचे योगेश आव्हाड, युनिट 2 चे सचिन गायकवाड, अशा पूर्ण टीम होत्या. आणि याच्या आपण त्या ठिकाणी रेव पार्टी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता, तरीही आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी DJ वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं. आमची टीम त्या ठिकाणी रेड केल्यानंतर जवळजवळ आपण त्याच्यामध्ये 90 यंगस्टर्स बॉईज आपण त्याच्यामध्ये डिटेन केले आणि 5 मुली त्याच्यामध्ये आपण डिटेन केल्या आणि 2 ऑर्गनायझर प्लस तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसं LSD, MD, गांजा या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं, ई सिगारेट्स होत्या, दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता. तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून त्याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण 29 मोटरसायकली आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढील NDPH कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगानं आपण पुढंही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतोय की हा जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या आणखीनही कुठं अशा पार्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या का किंवा यांनी जो ड्रग्ज आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढं चालत राहील. याच्यामध्ये जे तरुण वर्ग आपल्याला याच्यामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे यांना आपण प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे. याच्यामध्ये त्यांचे पॅरेंट्सना आपण बोलवून त्यांनाही काउन्सिलिंग करणार आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आपण या तरुण वर्गाला देणार आहे. तर एक आपण हे जे 2023 वर्ष आपण या आज संपतंय या अनुषंगाने एक मोठी कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये झालेली आहे. आणखीनही आपण बघत असाल या 3-4 दिवसामध्ये ऑल आउट ऑपरेशन असेल आणि आपले वैयक्तिक सेंट्रल खंडणीविरोधी पथकाने सुद्धा याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठ्या प्रमाणात MD त्या ठिकाणी पकडलेला आहे, युनिट 1 पकडलेला आहे, युनिट 5 पकडलेला आहे. तर अंमली पदार्थाची जी विक्री आहे त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपलं कारवाई चालू आहेत आणि अशा पद्धतीने कारवाई चालू राहणार आहेत आणि याच्यामध्ये मुळाशी जाऊन आपण या कुठून अंमली पदार्थ येतो याच्यामध्ये आपण निश्चित बघणार आहे. कुठे राहणार त्याच्यात टाकलं नाही 85 चालू आहे 90 लोक येतात. कुबल ते 2 आहे त्याच्यावर आणि 2 आपण जे ऑर्गनायझर ताब्यात घेतलेले आहेत हा तेजस अनिल कुबल म्हणून हा 23 वर्ष वयाचा आहे. हा लोडा पलावा फेस्टू कोणीगावमध्ये राहतो आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे. हा
भगीरथी चाळ मनीषानगर कळवा या ठिकाणी राहतो. तर हे दोघं याच्यामध्ये ऑर्गनायझर आहेत. आणखीनही यांना बॅकअपला काही ऑर्गनायझर होते. आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. असं समजतं की हा इंट्रोगेशनमध्ये तेजस कुबल जो आहे या अगोदरही कुठं गोव्यामध्ये एक पार्टी ऑर्गनाईज त्यानं केलेली होती असं त्याच्या इंट्रोगेशनमध्ये समोर आलेलं आहे. तर त्याचंही आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय. अशा पद्धतीचे या ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमागे काही लोक असतील तर त्यांनाही आपण निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये बातमी मी जसं सांगितलं की आता जो आता आजचा जो पार्ट आहे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे असतील, ऑर्गनाईज करणारे लोक असतील आणि त्याच्यामध्ये जे ड्रग्ज प्रोव्हाइड करणारे आहेत या सगळ्यांच्यावर आपण आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये जसं जसं समोर येईल तसं आपण त्याच्यावरती कारवाई. सर हे सर्व एकत्र कसे एकाच ठिकाणी जमतात कशा प्रकारे? याच्यामध्ये आपण जे इन्व्हेस्टिगेशन आतापर्यंत झालेलं आहे यांनी ऑनलाईन इन्स्टावरती ह्यांनी जो ऑर्गनायझर आहे याने शेअर केलं होतं एक पेज आणि हे ऑर्गनाईज कुठं होणार आणि त्याचं टायमिंग वगैरे आणि त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करत होते असं समोर येत आहे. तरी आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला समोर येईल की यांनी ऑर्गनाईज कशा पद्धतीनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. काही लोक पडून गेलेले आहेत. एकदम खाडी शेजारीचा परिसर होता आणि एकदम काळोख होतं आणि आम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्या चारी बाजून असं कंपाऊंड असा प्रकार नव्हता. परंतु आपण आपल्या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन काही गेलेले आहेत पळून, पण तोही आपल्याला तपासामध्ये जे काही कॉन्टॅक्ट्स याच्यामध्ये झालेले असतील किंवा जे आता ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडूनही समजेल की याच्यामध्ये कोणकोण त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. सर पार्टीचं लोकेशन खाडीलगतचं आहे, अंधारा भाग आहे तुम्ही म्हणताय, तर जागेची निवड आरोपीने कशी केलेली होती त्याआधी किंवा त्यांनी बोललं केलेलं होतं का आणि कशा पद्धतीने प्लॅनिंग? जागा मालक समजू शकला निश्चित स्वरूपामध्ये राऊत म्हणून जागा मालक आता समोर येत आहेत. त्यांचंही आपण डिटेल घेत आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल. हे ॲक्च्युली आपण जर बघितलं खाडीलगत आहे आणि बाजूला सगळ्या मँग्रोव्ज आणि झाड म्हणजे थोडंफार जंगल टाईप तो एरिया आहे. त्या ठिकाणी असं रेसिडेन्शियल एरिया नाही परंतु फार्म हाऊस टाईप तिकडं एरिया आहे. जे लोकेशन निवडलं ते रेसिडेन्शियल एरियापासून दूर माहिती न होता लोकल पोलीसला माहिती न होता ऑर्गनाईज करणं हा त्याचा उद्देश होता. परंतु आपल्याला इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीनं मिळाली आणि त्या पद्धतीनं वर्कआउट केलं त्यानुसार ही कारवाई झालेली आहे. सर ठाणे शहर असेल किंवा लगतच्या इतर परिसर असेल येऊर असेल किंवा अनेक ठिकाणी विविध ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात कुठेतरी विविध नशेचे पदार्थ जे आहेत ठाणे शहरात येत आहेत किंवा विक्री केले जातात याकडे कसं बघता तुम्ही? निश्चित स्वरूपामध्ये आता जो आपण ठाणे शहरच असं म्हणता येत नाही, ठाणे मुंबई असेल महाराष्ट्र दिल्ली आपले सगळे जे काही सिटीज आहेत कॉस्मो सिटीज आहेत ड्रगने इन्फेस्टेड आहेत, खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. आपण ज्या पद्धतीनं तस्करी होत आहे त्या पद्धतीनं आपण कारवाई करीत आहे. मॅक्सिमम याच्यामध्ये आपण पाठीमागचं ट्रेस करून ज्या ठिकाणी हे प्रोडक्ट बनतं त्यावरती कारवाई करण्याचा आपला उद्देश आहे आणि जेवढे मॅक्सिमम हे ड्रग पेडलर आहेत ते ताब्यात घ्यायचं कारवाई चालू आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये पोलीस आपल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत आहे, इथूनही पुढं होत राहणार. परंतु अवेअरनेस हा दुसरा जो पार्ट आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये राबवत आहे आणि माझं तरुण वर्गाला आणि नागरिकांनाही आव्हान असेल की आपली जे पाल्ये आहेत आपली जी मुलं आहेत हे कोणाच्या संगतीनं किंवा अशा पार्टीजमध्ये जात आहेत तर त्या ठिकाणी ड्रग्ज घेत आहेत नाही घेत आहेत याचं वॉच करणंसुद्धा निश्चित स्वरूपामध्ये गरजेचं आहे आणि अवेअरनेस कॅम्पेन एन जी ओ असतील पोलीस असेल यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात राबवणं आम्ही राबवत आहे आणि पुढेही राबवत राहणार आहे. तर हे मल्टी इंटिग्रेटेड ॲप्रोच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवणं अपेक्षित आहे आणि जे काही विक्री करणारे पेडलर्स आहेत त्याच्यावर निश्चित स्वरूपामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत. पाटील सर तेजस कुबल करके एक ऑर्गनाइजर है जो 30 साल का है, वो लोडा पालावा में रहता है डोंबिवली में, और दूसरा सुजल महाजन करके है वो कड़वा में रहता है. तो ये अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है, उनका इंट्रोगेशन चल रहा है अभी. इन्होंने और कहाँ पे पार्टी ऑर्गेनाइज की गई थी और इसमें ऑर्गेनाइजेशन में ऐसा पता चल रहा है कि बाहर के एक दो लड़के बाहर के स्टेट के इन्वॉल्व है. तो इन्वेस्टिगेशन अभी चलेगा उसमें सामने आएगा. लेकिन
अभी जो बच्चे पकड़े गए हैं उनका भी प्रोफाइलिंग चल रहा है कि ये कौन से प्रोफाइल के हैं। तो हमने पाया गया अभी तक जितने इन्फॉर्मेशन है, कुछ स्टूडेंट्स भी है, कुछ कॉरपोरेट सेक्टर्स में सी है और कुछ नॉर्मल लोग भी इसमें इन्वॉल्व है। तो उनका भी प्रोफाइलिंग चल रहा है, उनका भी काउंसलिंग आगे जाके होगा। सर इतने थाना पुलिस आयुक्तालय में ये जो 31st का सेलिब्रेशन होता है या हर जगह पे होता है, पार्टीज ऑर्गेनाइज होती है, ऐसे पार्टीज में ड्रग्स हो या बाकी NDPS की जो चीज़ें रहती है वो उसकी से उसका सेल होता है। तो इसके हिसाब से माननीय पुलिस आयुक्त आशुतोष डुमरे सर ने गाइड किया था कि ऐसे कोई भी पार्टीज रहे, कोई बिक्री रहे तो उसके ऊपर कार्रवाई करना है। इसके हिसाब से हमारे एडिशनल CP क्राइम पंजाबराव उगले सर, उन्होंने आदेशित किया था कि हर जगह पे वॉच रख के हम उसके ऊपर कार्रवाई करें। उसके हिसाब से ये जो हमारी जो आज की कार्रवाई, उसमें ACP डिटेक्शन 1 सोनोने साहब, सीनियर PI यूनिट 5 विकास घोड़के, उनके API भूषण शिंदे पल्लवी, ये सब लोगों ने, इनको इन्फॉर्मेशन थी कि एक जगह पे ऐसी पार्टी ऑर्गेनाइज हो रही है। तो उसके हिसाब से हमने पूरी टीम ऑर्गेनाइज की, एक सात टीम, 6-7 टीम हमने तैयार की थी। और ये जो पार्टी जो अरेंज हुई थी वो वडवली क्रिक जो है उसके लग के ये पार्टी ऑर्गेनाइज हुई थी, जो कि रेसिडेंशियल एरिया से बहुत दूर थी, मैंग्रोव का एरिया था। ये पार्टी का पार्टी वहाँ पे सिलेक्शन किया हमने। जैसे ही इंफॉर्मेशन हमें मिली, हमने वहाँ पे जो ट्रैप लगाया उसके हिसाब से हमने वहाँ पे रेड की। रेड में हमें ऐसा मिला कि लगभग 90 यंगस्टर्स बॉयज़ वहाँ पे हमने हमें मिले, और 5 जो गर्ल्स थी वो भी वहाँ पे मिली, और ऑर्गेनाइजर्स 2 थे उसको भी हमने अरेस्ट किया है। ये जो ऑर्गेनाइजर्स है उन्होंने ऑर्गेनाइज करके वहाँ पे हमने जो प्रोडक्ट वहाँ पे सीज किए उसमें LSD स्ट्रिप्स थी, टैबलेट्स भी थी, और MD था, गांजा था, कोकेन था, और वहाँ पे शराब भी वहाँ पे बड़े मात्रा में उसको प्रोवाइड की गई थी। ई सिगार्स भी वहाँ पे मिली है। तो ये रेव पार्टी जो अरेंज की थी उसमें ये सब पाया गया है। तो अभी सब लोगों को हमने डिटेन करके मेडिकल उनका किया जा रहा है। 2 लोग जो आरोपी हमने अरेस्ट किए हैं उसकी भी अभी तहकीकात चल रही है कि ऑर्गेनाइज करने में और कितने लोग उसमें शामिल थे। ये जो ऑर्गेनाइज हुआ था उसमें ऐसा पता चला कि ऑर्गेनाइज़र एक जो है उसने पहले भी कहाँ पे तो एक पार्टी गोवा में ऑर्गेनाइज की गई थी। तो इसके हिसाब से हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं। और जो बच्चे हमने यहाँ पे मिले हैं उनको अभी हम काउंसलिंग उनकी कर रहे हैं, उनके पेरेंट्स को बुला के उनके सामने काउंसलिंग होगी। तो आगे भी इसमें जो इन्वेस्टिगेशन है, ये ड्रग्स कहाँ से लाया गया, ये यहाँ पे जो ऑर्गेनाइजर्स थे और कौन शामिल था, इसका इन्वेस्टिगेशन जारी रहेगा। एक बहुत ही अच्छी कार्रवाई थाना क्राइम ब्रांच ने 31st के मौके पे की है। इसके पहले भी हमने MD के खिलाफ बहुत सारी कार्रवाई, 3-4 दिनों में जो ऑल आउट ऑपरेशन चल रहे हैं थाना कमिश्नरेट में, उसमें बहुत सारे MD हमने बरामद किए थाना क्राइम ब्रांच में, और आगे भी ऐसी कार्रवाई चलती रहेगी। सर, ये जो लड़के आपने डिटेन किया जिनको काउंसलिंग